नमस्कार, मी भाग्यश्री पाठक, मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज सकाळी व्हिडिओ द्यायला खूपच उशीर लागला, हे मान्य. इंटरनेटही होतं, लाईटही होते, असा कुठलाच प्रॉब्लेम नव्हता. माझा व्हिडिओ वेळेवर करून झाला होता. रोज 8:15 ते 8:22 या कालखंडामध्ये मी व्हिडिओ अपलोडिंगला टाकते. तयार झालेला असतो माझा व्हिडिओ, तो अपलोड करायला टाकते. तसा आजही अपलोड करायला टाकला. पण आता तुम्ही लोक व्हिडिओ करत असाल, अशी एक लाल लाईन येते किंवा गोल चक्र असतं, त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ अपलोड होतोय ते दिसत असतं. तिथे अगदी एक 25% भाग राहिलाय अपलोड व्हायचा, तर पुन्हा ते रिटर्न होत होतं, पुन्हा चालू, पुन्हा रिटर्न होत आहे. मला वाटलं आज व्हिडिओ होणारच नाही, कारण व्हिडिओ अपलोड झाल्यानंतरही टॅक्स टाकायचे असतात, बरीच कामं बाकी असतात. तो व्हिडिओच होईना, त्यामुळे पुढची कामं सारखे ना. म्हणजे मला वाटलं शेवटी 9 तरी तो गेला पाहिजे, तर तसंही झालं नाही. काय झालं होतं यूट्यूबला हे समजलं नाही, पण त्याच्यात माझाही दोष काही नव्हता, लाईटचाही दोष नव्हता, यूट्यूबवाल्यांचंच काहीतरी झालं होतं. मोबाईलही व्यवस्थित चालू होता काय, आणि मी गरजेपुरतं सगळं शिकून घेतलं आहे, पण हे असं का झालं याचं मला काही कळलं नाही. म्हणजे पुन्हा पुन्हा तो अपलोड होत होता, पण कंप्लीट होत नव्हता. म्हणजे शेवटचा 7-8% भाग अपलोड व्हायचा राहत होता पुन्हा पहिल्यापासून सुरू. का ते आज काही समजत नव्हतं, पण तुम्हाला त्रास झाला असेल, तुम्हाला वेळेवर व्हिडिओ बघायला मिळाला नाही, याबद्दल मात्र मी दिलगिरी व्यक्त करते. पण त्याच्यात माझीही चूक काही नव्हती. आजही बरेच रिझल्ट लागले, पण गेल्या 5 जी मंदी होती ती हटली. 1000 ते 1100 मार्केट तेजीत होतं, त्यानंतर मात्र शेवटी 500 मार्केट तेजीत राहिलं. त्यामुळे अगदी दिवसभर तेजी होती, मजबूत तेजी होती, 1100 चांगली तेजी होती. ICICI या तेजीला पुढाकार घेतला होता, आणि इंडिगोचा शेअर मात्र रिझल्ट खराब आल्यामुळे पडला होता. DLFचं प्रॉफिट 122% वाढलं ते 1381 झालं. त्यांचं रेव्हेन्यू 48% वाढलं, 2181 झालं. अडाणी पॉवरचं प्रॉफिट 50% कमी झालं, पण त्यांचं रेव्हेन्यू मात्र 3% वाढलं. शक्ती पंपचा रिझल्ट मात्र दणदणीत आला, त्यांचं प्रॉफिट 101.40 आणि गेल्या वेळेला ते फक्त 6 होतं. म्हणजे आपण जशी मल्टीफोल्ड जंप म्हणतो, अनेक पटीने वाढलं. त्यांचा रेव्हेन्यूसुद्धा खूप वाढला, 634.60 झाला. RVNLला 177 ऑर्डर मिळाली. भारती एअरटेलचा रिझल्टही सुंदर आला, 168% प्रॉफिट वाढलं, ते 3593 झालं. रेव्हेन्यू 17% वाढला, तो 41,473 झाला. आणि त्यांचे आरपूज 233
एवढे झाले. मी तुम्हाला क्लासला आला होता तेव्हा जूटचे शेअर लिहायला सांगितले होते. आज सरकारची बातमी होती की सरकारनी साखर उद्योगाला सांगितलं की 20% पॅकेजिंग जूटमध्ये व्हायला पाहिजे. आणि त्या सरशी लुडलो जूट, शेव्हियॉट हे सगळे शेअर अप्पर सर्किटला लागले. तर ज्यांनी कोणी ही बातमी पाहिली असेल त्यांना तो फायदा मिळवता आला असेल. पंजाब नॅशनल बँक, पंजाब नॅशनल बँकेचाही रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, ग्रॉस NPA नेट NPA क्वार्टर ऑन क्वार्टर कमी झाले. ग्रीन प्लाय इंडस्ट्री यांचंही प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. पॉली मेडिक्युअर रिझल्ट चांगला आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलाय. द्वारिकेश शुगर फायद्यातून तोट्यात गेली आहे, रेव्हेन्यू पण कमी झाला आहे. सुमीटोमो केमिकल रिझल्ट चांगला लागलाय, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलाय. वेल्सपन लिव्हिंगचा प्रॉफिट वाढलाय, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन कमी झालाय. भेळ तोट्यातून फायद्यात आली आहे, त्यांचा प्रॉफिट वाढलाय, मार्जिनही वाढलाय. हायडलबर्ग सिमेंट यांचं प्रॉफिट कमी झालाय. सन फार्माचं प्रॉफिट वाढलं 3040 कोटी. तर सन फार्माचं इन्कम किंवा रेव्हेन्यूसुद्धा वाढलं आहे आणि डॉलर इन्कम हे सुद्धा 517 मिलियन झालं आहे. JBM ऑटो यांचाही रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आणि एका शेअरचे 2 शेअरमध्ये विभाजन केलं जाणार आहे. राईट्सला उत्तर प्रदेशातून 59 कोटीची ऑर्डर मिळाली. यावेळेला केमिकलचे रिझल्ट चांगले दिसत आहेत, सुदर्शन केमिकलचाही रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. LIC हाऊसिंग फायनान्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिनही कमी झालं. ग्रॉस NPA 3.05 आणि नेट NPA 1.57. आयओसीचं प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिन 2.2% एवढा आलं. वारी एनर्जीचं आज लिस्टिंग झालं. हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 2550 रुपयांनी तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 2500 रुपयांनी झालं. हा शेअर 1503 रुपयाला दिला होता. आय टी डी सिमेंटेशनमध्ये अडाणी ग्रुप 73% स्टेक 5759 कोटीला घेणार आहे. त्यापैकी 26% शेअरसाठी ओपन ऑफर येईल. ही ओपन ऑफर 571.68 रुपयांनी येणार आहे आणि ते 46.64% शेअर स्टेक घेणार आहेत. दीपक बिल्डर्स यांचंही लिस्टिंग झालं, नॅशनल स्टॉक एक्सचेंजला 200 रुपयाला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 198.50 रुपयाला लिस्टिंग झालं. सायंट अझीमूथ AI मध्ये यांनी
27.3% स्टेक घेतला. NBCCला 1,726 कोटीची ऑर्डर गोव्यामधून मिळाली. हेस्टर बायोचा रिझल्ट चांगला लागला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. अंबुजा सिमेंटचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. आणि व्हॉल्यूम 8.7 मेट्रिक टन एवढं झालं. मोतीलाल ओसवालचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. अरविंदचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. मँगलोर केमिकल अँड फर्टिलायझर्स रिझल्ट खराब आला. प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिन कमी. कॅम्सचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. कल्याणी स्टील यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढलं. इंडियन बँकेचा रिझल्ट चांगला आला. इंडियन बँकेचा नेट इंटरेस्ट इन्कम 6,195 कोटी झालं. त्याचबरोबर ग्रॉस NPA आणि नेट NPA कमी झाले. रिझल्ट चांगला आला. शेअरला रिस्पॉन्सही चांगला मिळाला. त्यांचं प्रॉफिट 1,988 वरून 2,706 कोटी झालं. फर्स्ट सोर्सचा रिझल्टही चांगला आला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. सफायर फूड हे प्रॉफिटमधून तोट्यामध्ये गेले. रेव्हेन्यू कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. सफायर फूड प्रॉफिटमधून लॉसमध्ये गेली. रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. बरेच रिझल्ट लागले. मार्केटनी चांगला रिस्पॉन्सही दिला. पण सुरुवातीला मार्केट 400-450 पॉईंटवरती होतं. तिथून सगळंच्या सगळं मार्केट निघून गेलं. मग मंदीत आलं आणि मंदीतून पुन्हा जे तेजीत आलं ती मात्र तेजी 1,000 पॉईंटपर्यंत गेली. म्हणजे एकंदर हिशोब जर घालायचा झाला तर 1,400 ते 1,500 पॉईंट अशा पद्धतीने मार्केट तेजीत गेलं होतं. त्यामुळे काही अंशी आपण रिलीफ रॅली म्हणतो तशी आजची रॅली आली. आणि एक्सपायरी आहेच, पण मार्केटलाही वाटलं दिवाळी आली आहे तर सगळ्यांना रिलीफ द्यावा असं आपण समजूया. गोड गैरसमज करून घेऊया. तशी मार्केटमध्ये काही अंशी आज रॅली आली. मी 9 आणि 10 नोव्हेंबरला कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला चौकशी करायची आहे त्याने 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. नमस्ते.